अर्ज दाखिल केल्यानंतर जे गावातील होतकर होय जे उच्च शिक्षण घेतलेला किंवा त्या पदासाठी इच्छुक असणारा आणि आवश्यक असणारा माणूस घेणं ग्रामपंचायत अपेक्षित ग्रामपंचायतीमध्ये केलं काय माहिती का ग्रामपंचायत सदस्याचा मुलगाच निवडला ग्रामपंचायत सदस्यांची संगणन करू ग्रामपंचायत सदस्य गावाच्या हितासाठी आम्ही निवडून दिलेले त्यांनी गाव हे केंद्रबिंदू म्हणून काम करायला पाहिजे परंतु गाव आमचा आम्हाला ठराव द्यायचा अधिकार आहे आमचं बहुमत झालं म्हणून त्यांनी वाटेल तो निर्णय घेऊन गाव विक्री काढायला जमते का साहेब त्याच्यामुळं काय त्यांनी काय केलं माहिती का पात्र उमेदवाराला डावलून ग्रामपंचायत सदस्याचा मुलगा त्यांनी त्या ठिकाणी निवडलेला गावातील जवळपास 12 मुलांवर हा अन्याय झालेला जरी असंच चाललं गाव लेवलच्या बाबतीत जर एखाद्या सर्वसामान्यावर अन्याय जर होत असेल तर राज्य आणि केंद्र स्तरावर आमच्यासाठी सामान्य माणसाला किती आणि कितपत विचारात घेतलं जाते काय स्टेटमेंट नाही साहेब इथं उमेदवाराचं फॉर्म कलेक्ट करून घेतले सर फक्त त्याच्यावर अंगावर काय उठू नये नंतर ज्या उमेदवाराला घेतलं नाही त्या उमेदवाराला का घेतलं नाही ते बोलावलं नाही पहिल्यांदा सर मीटिंग झाली ना म्हणजे पहिला ड्रॉप कॅन्सल केला पहिली निवड झाली त्याने सह्या केली इंटरव्ह्यू देखील त्या मुलाचा घेतला नाही त्याला विचारात घेतला नाही त्याला कळवलं की नाही की आम्ही या कारणामुळे तुम्हाला घेतलं नाही मी मॅडमला सुद्धा फोन केला होता माझा अर्ज आहे पिकअप केलं भरलेला आहे मॅडम म्हणल्या किंवा आज निवड होणार आहे मॅडम म्हणलं माझा पण मी पण आहे फॉर्म भरलेला आहे थांबू का गावात कशात आलो मॅडम म्हणली कोणाचीच थांबायची गरज नाही नंतर कशात आले म्हणजे सरपंचाची ह्या निवडीला जी आहे समजा सरपंच सरपंचाला मतदानच केलेलं जे सरपंच बाई आहे का मान्य साहेब त्याला ठराव द्यायचा अधिकार आहे पण जर विरोध जर झाला तर कंत्राटी भरतीचा निर्णय शासनाला रद्द करावा लागला जनतेचा विरोध झाला कारण जनता ही केंद्रबिंदू म्हणून सरकार काम केलं जातं तसं मग आमच्या 90% गावाचा ह्याला विरोध असताना त्यानं फक्त जाणीवपूर्वक असं करणं गरीबावर अन्याय करून ग्रामपंचायत सदस्याचा मुलगा घेऊन गेला आणि निवड प्रक्रिया पूर्ण गावाचा विरोध आणि निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने करून घेणं गरजेचं असताना फक्त बघायची भूमिका ग्रामसेवक मॅडम गेल्या 2.5 वर्ष जी काही ग्रामसेवा पार पडली नाही सर इथं प्रस्ताव आला त्यावेळेस प्रत्येक इथे फोटो घ्यायला आलो मला बघू द्या कोणी तर त्यावेळेस मॅडम मला बाहेर हाकून लावलं फोटो पण घेऊ दिलं परत फोटो घ्यायला गेलो तर मला बाहेर काढलं